महाराष्ट्र ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटनेच्या वतीने सेवकांच्या विविध प्रश्नांसाठी सोमवारी कर्जतच्या पंचायत समिती कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुक्यातून ग्रामरोजगार सेवक या धरणे आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. मानधन वैयक्तिक खात्यावर जमा करावे, 26 ग्रामरोजगार सेवकांचा TADA त्वरित द्यावा, कायमस्वरूपी नियुक्तीपत्र द्यावे, त्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, शासकीय विमा काढावा, जॉब कार्ड पडताळणी कामी मजुरांचे फोटोंची बिलं तातडीनं देण्यात यावी आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या वतीनं कर्जत पंचायत समिती कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आलं. यानंतर गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे यांना निवेदन देण्यात आलं. या धरणे आंदोलनात ग्रामरोजगार सेवक संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष देवदत्त साळवे, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल गंगावणे, तालुकाध्यक्ष अविनाश चव्हाण, रमेश सकड, युवराज नवसरे, महेश जाधव, अण्णूभाई काझी, दादा पठाडे आदींसह अनेक ग्रामरोजगार सेवक सहभागी झाले होते. अधिकारी या नात्यानं शासनाला तुम्ही आमची ही मागणी कळवली पाहिजे का, मजुरांचे पैसे त्यांच्या खात्यावर जातात, ते आपण 8 दिवसाला कंपल्सरी देण्यासाठी आपण त्यासाठी पाठपुरावा करतो. परंतु एक ग्रामरोजगार सेवक असा आहे का, तो जर नसेल तर ते मजुरांना पण काम मिळणार नाही. मजुरांचा आणि शासनाचा मतला तो एक महत्त्वाचा आहे रोजगार सेवक. तर ते रोजगार सेवक जगला तरच मजुरांना काम मिळणार आहे. आणि आज ग्रामसेवक संघटनेसमोर आमच्या कामातून नरेगाच्या कामातून अंग काढून घेतले, त्यांनी सुद्धा आम्हाला पाठिंबा जारी केला आहे. तर आम्ही नरेगाची कामं करणारच नाहीत, त्यांना ते काम अतिरिक्त वाटते, म्हणजे अतिरिक्त वाटते, परंतु काम महत्त्वाचं आणि मोठं काम आहे ना. म्हणून रोजगार सेवक आमच्या दृष्टीने महाराष्ट्रातला हा एक महत्त्वाचा दुवा आहे, त्याच्याकडे शासनाने लक्ष केंद्रित केलं पाहिजे. जरी कमिशन आम्हाला असेल तर कमिशन वाढवून द्यावं, जेणेकरून ते तुटपुंजा कमिशनमध्ये आमचे प्रपंच चालत नाही सर. आज आमच्या सगळ्यांचं पाहिलं तर आमचे सगळे सुशिक्षित ग्रॅज्युएट लोक आहेत, आणि ग्रॅज्युएट लोक असून सगळे प्रपंचवाले आहेत ना. आज आमची अशी अवस्था झाली तर सोडता येईना, आणि ते ठेवलं तर आम्हाला ते परवडणार नाही. म्हणून शासनाकडे आमची एक तुटपुंजी मागणी अशी आहे का, आम्हाला त्याच्यामध्ये कमिशन कळ ते वाढवून द्यावं, आणि आमचं मानधन जे आहे ते आमच्या खात्यावर आणि वेळेवर मिळावं सर, ही प्रामुख्याने आमची मागणी. आणि मग ते वेळेवर मिळालं तर मग आमचं त्याच्यामध्ये काही कसल्या प्रकारची आमची अडचण राहणार नाही. एवढी जे संघटनेच्या वतीनं एक सगळ्यात तुम्ही तसं शासनाला वरती कळवा, आमची तेवढी एक विनंती राहील आपल्याला. आपल्या संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन आणि धरणे आंदोलन, काम बंद तर आहेच आपलं. आता आज दुष्काळी परिस्थिती आणि त्यांचाही कालावधी, आपण ह्या ज्या मागण्या आहेत, ह्या रास्ता आहेत, ह्या आपण शासनाला कळू. त्याच्यानंतर दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत आमच्या स्तरावर ज्या असतील त्या पूर्ण होतील, आणि हे कळवण्याचं काम आमच्या कार्यालयाकडनं केलं जाईल. पण माझी सर्वांच्या वतीने हे ग्रामरोजगार सेवक संघटनेला काम बंद आंदोलन मागं घ्यावं आणि धरणं आंदोलन थांबव, आमच्या मागण्या आम्ही वर कळू, आणि आमच्या स्तरावर जे काही पेंडिंग असेल ते कळवण्यात येईल अशी सर्वांना विनंती करतो. कर्जत तालुका ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या वतीने सर्व ग्रामरोजगार सेवकांनी पुकारलेलं काम बंद आंदोलन आणि त्याचबरोबर आपलं आजपासून सुरू झालेलं धरणे आंदोलन हे या ठिकाणी आपलं सुरू आहे. याच आंदोलनाच्या निमित्ताने आज या ठिकाणी ग्रामरोजगार सेवक संघटनेचे प्रदेशचे कार्यकारी प्रमुख देवदत्त साळवे साहेब, त्याचबरोबर या पंचायत समितीचे BDO साहेब, डेप्युटी इंजिनियर साहेब आणि त्यांचे सर्व टीम या ठिकाणी उपस्थित राहून आज आपण जे आंदोलन सुरू केलं आहे त्या आंदोलनामधील ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्या यांच्या आपल्या पातळीवरच्या ज्या मागण्या आहेत तालुका पंचायतच्या पातळीवरच्या त्या सोडवण्याचं माननीय BDO साहेबांनी या ठिकाणी कबूल केलेलं आहे. आणि त्याचबरोबर ज्या वरिष्ठ पातळीवरच्या मागण्या आहेत त्या देखील शासनाला कळवण्याचं आपल्याला या ठिकाणी त्यांनी मान्य केलेलं आहे. या ठिकाणी मी उपस्थित सर्व ग्रामरोजगार सेवकांचं आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचं या ठिकाणी असणारे आमचे सर्व जे सहकारी आहेत त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, SN मीडिया, कर्जत.